आपण संबोधित करावं. संघर्ष यात्रेच्या आजच्या सभेकरता उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केलं, सन्माननीय आदितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार सुनील तटकरेजी, त्याचप्रमाणे उपस्थित आपल्या या जिल्ह्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ साहेब, माजी राज्यमंत्री बंडी पाटील साहेब, आपले नेते आणि आमचे सहमित्र सन्माननीय आमदार के पी पाटील साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोधक पाटील साहेब, उपस्थित सर्व माझे विधानसभा विधान परिषदेतील सहकारी आमदार आणि जमलेले माझे सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि मित्रांनो, हा संघर्ष यात्रेचा तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करताना आज आम्ही सर्वांनी सकाळी आज आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला आणि अंबाबाईला साखळे घातले की आता कर्जमाफी मिळेपर्यंत या संवेदना शून्य आणि मुर्दा सरकारच्या विरोधात हा आमचा संघर्ष जो सुरू आहे, त्या संघर्षामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्हाला सामर्थ्य दे, आपला आशीर्वाद दे आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यासाठी तुझा आशीर्वाद दे, अशा प्रकारची प्रार्थना आम्ही मातेच्या चरणी केली. शेती आहे समाजी प्रतिष्ठा आहे असे म्हणणारे छत्रपती शाहू महाराजांच्या गावात भूमीमध्ये आज असताना त्यांच्याही स्मृतीला अभिवादन केलं. सुराज्य आलं पाहिजे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून शाहू महाराजांनी शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आपला राज्य कारभार केला आणि आज संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करताना आज तोच विचार आम्ही घेऊन आता सगळी मंडळी चांद्यापासून बांद्यापर्यंत आतापर्यंत 5000 किलोमीटरची यात्रा करत आज या तिसऱ्या टप्प्याला कोल्हापूरपासून सुरुवात केली. संघर्ष यात्रा आधी दादा म्हटल्याप्रमाणे की सरकारचे विरोधात संघर्ष यात्रा यासाठी आहे की शेतकऱ्यांची गेले 3-4 वर्षाच्या दुष्काळाचा परिणाम आणि आता हमीभाव नाही आणि म्हणून शेतकरी पुन्हा आत्महत्येकडे आता वळतोय, हा आक्रोश आमच्या शेतकऱ्यांचा, त्या विधवा पत्नींचा, त्या पोरक्या झालेल्या मुलांचा या संघर्ष यात्रेतून सरकारपर्यंत जावा हा खरा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आज आपला भाग थोडा सदन असेल, मग अशी उल्लेख झाला की सदन शेतकऱ्याला कर्जमाफी का पाहिजे, तर म्हणजे सरकारला समजलं पाहिजे की सदन शेतकरी हा कोणाच्या जीवावर कोणाच्या दुसऱ्याच्या आधारावर आपलं प्रपंच करत नाही, तर लाख पर्यंत ते पाणी काढेल एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे, त्यांच्या कर्तृत्वाला जो सदन झालेला कोणत्या सरकारावर अनुदान देईल, सरकार आमच्या माई पायावर सरकार आम्हाला काहीतरी झोळीमध्ये घालील अशा झोळ्या घेऊन भीक मागणारा आमचा शेतकरी नाही, परंतु परिस्थिती नाही जाता त्याला एवढं गांगरलेलं आहे. आज मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे, विदर्भात काय परिस्थिती आहे, 9 ते 10 शेतकरी रोज आत्महत्या करतात आणि आज मगाशी उल्लेख झाला धनंजय म्हटल्याप्रमाणे की पुढे शेतकरी आत्महत्या करायचा त्यांची आता मुलं आत्महत्या करायला लागली, शेतकरी पतीपती आत्महत्या करायला लागले. मला वाटतं महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर
एवढं स्वबंध गमावलेलं सरकार आपण कधी पाहिलं नाही. या उलट शेतकऱ्याची कर्जमाफी केली तर शेतकरी आळशी होतो. या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तोडण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचे खासदार करतात. खरं म्हणजे अशा खरं खासदाराला केवळ निषेध करून चालणार नाही, मराठा शेतकऱ्यांनी त्याला हिसका दाखवल्याशिवाय त्याचं डोकं ठिकाणं येणार नाही अशा प्रकारची भूमिका केवळ तोच खासदार नाही तर येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला, भाजपच्या सेनेच्या प्रत्येक मंत्र्याला तुमच्या गावामध्ये येताना अडवलं पाहिजे. त्याला प्रश्न विचारला पाहिजे की तुमचे खासदार सांगतात की आम्ही कर्जमाफी आळशी होतोय, तुम्ही त्याचं समर्थन करताय का? जसं मगाशी उल्लेख झाला, कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. मुख्यमंत्री हमी मागतात, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एवढंच म्हटलं, आम्ही हमी देतो पण तुम्ही आम्हाला हमी द्या सरकार म्हणून की राज्यात दुष्काळ पडणार नाही. राज्यात सगळे धरणं भरतील, अवर्षण येणार नाही. हे दुर्दैवानं सरकारचा जो काही वेळ काढूपणा आहे. एका बाजूला जेवू द्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला कुणी मदतही करायची नाही. हे तूर खरेदीच्या बाबतीमध्ये आता आपण टीव्हीवर पाहत असं आपल्याकडे नाही तुरीचा प्रश्न. मात्र आज काय परिस्थिती आहे? आज लाखो क्विंटल तूर मराठवाड्यामध्ये, विदर्भात आज मार्केट कमांडरमध्ये खरेदी केंद्रावर पडून आहे. रस्त्यावर शेतकरी उतरलाय. आता मला माहिती मिळाली, राज्याचे मुख्यमंत्री आता 15 मिनिटांपूर्वी सांगितलं की 22 तारखेपर्यंत जे तूर आलेली आहे, ज्या शेतकऱ्याला टोकन मिळालेलं आहे, त्याची आम्ही खरेदी करतो. तर म्हणजे हे सरकारचं जे वेळ काढूपणाचं धोरण आहे. आमची सरकारकडे मागणी आहे, शेवटच्या शेतकऱ्याचं माफ होईपर्यंत कोणत्या परिस्थितीमध्ये तूर खरेदी केंद्र बंद करायची नाही. शेवटच्या शेतकऱ्याच्यापर्यंत तूर खरेदी झाली पाहिजे ही आमची या निमित्तानं सरकारकडे मागणी आहे. आणि म्हणून आता सरकार कर्जमाफीसाठी सातत्यानं वेगवेगळ्या मार्गाचा अवलंबन करत आहे. कर्जमाफी केली म्हणजे बँकांना फायदा होईल. आता तुम्ही शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले सोसायट्यांच्या मार्फत, ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत चालू आपल्याकडे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमची हरकत नाही, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या बँकेचा फायदा होतोय, एक काम करा, शेतकऱ्यांच्या कर्जाची याद्या तुमच्याकडे आहे, थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करा. आमची झाला आता उरून नाही काय, शेतकरी सोसायट्यांना भरील, बँकेला भरील, पण बँकेला फायदा होतो म्हणून फक्त वेळ काढून मला करू नका. शेतकऱ्याच्या स्वतःच्या खात्यामध्ये पैसे जमा करा. आता जनधन योजना आहे, प्रत्येकाचे खाते उघडलेले आहेत आणि मग आता बळीराजाचा संयम सुटू लागलेला आहे. याचा आक्रोश, याचा उद्वेग आता सरकारला, मला वाटतं तो सरकार पुढे सरकारच्या समोर यायला लागलेला आहे. म्हणून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवीन फंडा सुरू केला. मी मुख्यमंत्री बोलतोय, अरे किती बोलणार तुम्ही, तिकडे मोदी साहेब सगळे मन की बात करू, आम्ही त्यांना सांगतो आता मन की बात का झालं, आता काम की बात करा. जसं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आम्हाला, आता बोलणं बंद करा, आता कर्जमाफी की बात करो, धन की बात करो, हे राज्याचे मुख्यमंत्री सांगण्याची वेळ आलेली आहे. आता या सरकारला तर म्हणजे आज राज्याचं चित्र मी जे पाहतोय, आम्ही बरं नाशिक जिल्ह्यात गेलोय, शेतकऱ्यांनी कांदा 5 पैसे/किलो चालला, कांद्याचं शेत पेटून दिलं. विदर्भातही तूर खरेदी होत नाही पण शेतकरी तूर पेटून दिली. पण आता मित्र मला वाटतं आता नुसता आपला शेतीमाल पेटून चालणार नाही, पेटवायचं असेल तर सरकारला पेट, सरकारच्या पुढाखाली जाळ करा. आणि तो जाळ जोपर्यंत कर्ज हमी भावाची फाईल आणि हमी भावाची आणि कर्जमाफीची फाईल वेगळे येत नाही तोपर्यंत तो भिजू घेऊ नका. एवढं काम तुम्ही शेतकऱ्यांनी आता केलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत शेतकरी त्या पद्धतीने पेटून उठवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी न्याय देणार नाही. आता चाय पे चर्चा, मन की बात, मी मुख्यमंत्री बोलतो हा धंदा आता पुष्कळ झाला. आता शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुधाचा जिल्हा आहे, मध्यंतरी दुधाची काय परवड झाली,
आता चाय पे चर्चा करू मग तुम्ही सांगितलं पाहिजे, आता दूध पे चर्चा करू म्हणा, शेतकऱ्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आता मुख्यमंत्री म्हणतात आम्ही युपी मॉडेलचा अभ्यास करतो. काय मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, आता अभ्यास करण्याची वेळ नाही, आता पास कॉपी करून पास व्हा. उत्तर प्रदेशची कॉपी करा, आंध्रची कॉपी करा, तेलंगणाची कॉपी करा, तामिळनाडूची कॉपी करा, परंतु आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, नाहीतर आमचा शेतकरी तुम्हाला उद्या परीक्षेत नापास केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा राज्य सरकारला मला द्यायचा. खरं म्हणजे राजू शेट्टी याच्यात काय बोलण्याची गरज, उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टीची एकसारखी स्थिती आहे. सत्तेत राहायचं आणि विरोधी पक्षाची भूमिका करायची. उद्धव ठाकरे म्हणजे बडे मिया आणि राजू शेट्टी म्हणजे छोटे मिया. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो अशी अवस्था. आज राज्यात एवढी शेतकऱ्यांची परवड झाली, कुठे राजू शेट्टी साहेब, कुठे सदाभाऊ खोत? आता सदाभाऊ खोतला नवीन नौटंकी सुटली आहे. ते सगळे जण भाजीपाला घेऊन बाजारामध्ये दोन वेळा आलं करतात, थेट बाजारामध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला. सदाभाऊ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नाहीये. आता शेतकरी तुमच्या दृष्टीने शेतकरी वाढवलाय, तर तुम्हाला सांगितलं पाहिजे जसं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण करून तुम्ही लोकांना खोटे आश्वासन दिले, आज लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं. हा शेतकरी उद्या त्यांची फसवणूक होते म्हणून तुम्हाला जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा राजू शेट्टीला सदाभाऊ खोतने विचार द्यायचा. शिवसेनेबद्दल दादा बोललेच आहे. उद्धव ठाकरे म्हणजे काय त्यांना विचारण्याची गरज आहे? त्यांना काही त्यांच्याबद्दल बोललंच, कारण हवाई उद्या करायला हवाई उद्या त्याच्यामध्ये जसे ते विरोधी नट विरोधी नट आहेत ना, त्या विरोधी नटाला सुद्धा उद्धव ठाकरे मागे टाकतात. रोज शिवसेनेचा विरोध आहे, कधी कर्जमाफीचा विरोध करायचा, राजीनामे आम्ही देतो. अरे त्या शिवसेनेच्या खासदारासाठी लोकसभेचे शिवसेनेचे खासदार त्याला इमारत बसवायचं धावून गेला. पण कधी पाहिलं का तुम्ही टीव्हीवर की शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता शिवसेनेचे खासदार केंद्रीय अर्थमंत्र्यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांवर धावून गेले असं कधी पाहिलं? धावते सांगितलं गेले ते की आमच्या खासदाराला विमानात बसू द्या. हा जो शिवसेनेच्या बद्दलचा जो शिवसेनेचा जे वेगळी प्रेम आहे, मला असं वाटतं हे आता लोकांना समजलेलं. आणि मग मित्रो, ही संघर्ष यात्रा ही काही कोणाच्या विरोधात नाही आहे. राजकारण म्हणून करायची नाही जसं दादा म्हटले, ते निवडणूक काही नाही आहे. त्यामुळे मला आपल्या निमित्ताने एकाच धोक्यात इशारा द्यायचा. जाता जाता तूर डाळीच्या बाबतीत ते घडलं ना, तूर डाळ तो एक झाकी आहे. मला इशारा आता शेतकऱ्यांना सगळ्यांना, तूर डाळ तो एक झाकी आहे, आगे घेऊ गणने की बर्बादी बाकी आहे. हे सरकारची भूमिका मित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून इशारा सरकारला देऊ इच्छितो की शेतकऱ्यांचा संयम सुटलेला आहे, आणखीन आता आमचा दबावू नका. महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्ही घेतलेला आहे, महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे, बाळूमामांचा आशीर्वाद मिळालेला आहे. मला असं वाटतं संघटित होऊन उद्याचा काळ या सरकारला क्षमा करणार नाही. एक वेळा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या ग्रामसभेत ठराव करा. एक ठराव पाहिला, कर्जमाफी झाली पाहिजे. दुसरा शेतीमालाला हमी भाव देण्याबद्दल हे दोन ठराव तुमच्या उद्याच्या 1 तारखेच्या ग्रामसभेत करून सरकारला पाठवा. सरकारवर दबाव वाढवा. कर्जमाफी केली नाही तर तुम्हाला मात्र मोठी किंमत मोजावी लागेल, अशा प्रकारचा इशारा तुम्हाला या निमित्ताने सरकारला द्यायचा आहे. मनापासून या संघर्ष यात्रेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल, पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर आभारासाठी मी पाचारण करतो. आदरणीय बी एन पाटील साहेब मुगळीकर यांनी.